ॲक्च्युली मनुस्मृतीमध्ये हे आहे न तू स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं, की स्त्रीच्या आयुष्याचे कसे टप्पे असतात आणि प्रत्येक वेळी ती कशी पुरुषावरच अवलंबून राहिली पाहिजे असा अशा अर्थाचा तो श्लोक आहे. जरी हे ही काशीची गोष्ट असली तरी ही कदाचित प्रत्येक बाईला रिलेट होईल तिच्या तिच्या पातळीवर. नाही म्हटलं तरी कुठंतरी समाजाने हे बिंबवलेलं असतं की काही वय झाल्यानंतर मग आता लग्न आहे किंवा लग्न नाही करायचं ह्या निर्णयावरही तुम्हाला खूप वय भांडावं लागू शकतं. जर मी हे बोलतीये तर हे इतकं इफेक्टिव्ह नाही वाटत आहे. जेव्हा एखादी बाई ॲक्च्युली चार साड्यांनी बांधलेली स्टेजवर दिसते तेव्हा असं जाणवतं की या बाईला आपण नाही दोष देऊ शकत. नाटक म्हटलं की मोठमोठाले सेट, बदलती रंगभूषा, ब्लॅकआउट, कलाकारांच्या एंट्री एक्झिट, बॅकस्टेजची माणसं, त्यांची धावपळ, हे असं सगळं चित्र आपल्या मनात उभं राहतं. पण याच चित्राला छेद देणारा असा हा दीर्घांक म्हणजे यात्रा. एक अभिनेत्री, तिच्यासोबत दीर्घांकाची लेखिका, मोजून एक दोन सहकारी आणि चार साड्या, आणि आपल्यासमोर उभा राहतो तो एक प्रवास, एक यात्रा, एका स्त्रीची की सगळ्या स्त्रियांची. कोण कुठं राहतं मला पक्क ठाऊक असत. आणि सुमिता काय माझी खास दोस्त आहे. मला तिची आठवण आली ना की मी सुसटपणे सुटते गलीच्या खालच्या आम्हाला. शंकर शेटच्या घरा माग सातारकरीच्या आईला ओलांडून दरवर्षी अगणित वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी यात्रेला निघतात. छोटी काशी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या आयुष्यातील पहिल्या यात्रेसाठी निघते तेव्हा ती प्रचंड उत्साहात असते. पण विठ्ठलाने तिच्या प्रवासात योजलेल्या वळणांची तिला कल्पनाच नसते. तिला यात्रेतून पळवून एका कोठीवर विकलं जातं आणि सुरू होते ती काशीची धडपड, काहीही करून यात्रा पूर्ण करण्याची. तिची ही धडपड सफल होते का? तिला पंढरपुराला जाता येतं का? आणि आयुष्याची यात्रा म्हणजे नेमकं काय? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा एकपात्री दीर्घांक बघायलाच हवा. टीव्ही समोर बसली की आसपासच्या बायांना सांगू लागते ये सलमान तो बडा अच्छा बंदा है, मैंने देखा था ना उसे बम्बई के मॉल के बाहर. पण मौसी त्यानं पाहिलं होतं का तुला? हा तो देखते ही रह गया था मेरे को. बस उस दिन से आज तक कुवारा है. हंस मत कमला, चल धंदे में खड़ी रह. सगळ्यात आधी जाणून घेऊया दीर्घांकाची लेखिका मुक्ता बाम हिच्याकडून तिला हे लेखन करावंसं का वाटलं. मध्ये एका एकांकिकेच्या निमित्ताने मी बुधवारपेठेत जवळपास 2 आठवडे जात होते रिसर्चसाठी, आणि तिथे त्या बायका बोलतील तसा आमच्यात थोडाफार संवाद व्हायचा. पण मुख्यतः तिथली परिस्थिती मी खूप जवळून पाहिली आणि माझ्या असं लक्षात आलं की रात्रीची तद्दन सिनेमात दाखवली जाणारी अशी एखादी वेश्यावस्ती, आणि दुपारी जेव्हा त्या बायका छान बसलेल्या असतात एकमेकींशी लिटरली राजकारणावर चर्चा करत असतात कधी कधी आपल्याहून जास्त लॉजिकली, तर तेव्हाची ती वस्ती, ह्यात खूप फरक आहे.
आणि मला असं वाटलं की या बायकांना समजून घेणारं काहीतरी आपण केलं पाहिजे असं. तर आधी यात्रा अशी एक कथा मी लिहिली, कथा स्वरूपात असं, कारण म्हणजे जे ज्या एकांकिकेबद्दल मी सांगितलं, टिळा नावाची आमची एकांकिका आहे फर्ग्युसन कॉलेजची, जी पुरुषोत्तमला आम्ही अंतिम फेरीत होतो आणि आम्हाला सांघिक बक्षीस आहे लोकसत्ताला. तर तिच्यातलं एक पात्र आहे अक्का नावाचं, आणि जेव्हा आम्ही त्या पात्रासाठी काम करत होतो, जे पात्र पण सुकन्या करायची, तर तेव्हा त्या पात्राला अजून डेप्थ यावी यासाठी त्याची बॅकस्टोरी मी थोडी माझी माझी लिहून काढली होती. आणि मग असं डोक्यात आलं की ह्याच्यावर आपण एक कथा लिहूया, याला एक शब्द रूप देऊया अजून नीट असं. तर अशी ती कथा तयार झाली. आणि मग योगायोगाने असं झालं की एका स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही विचार केला आहे की ही कथा जर परफॉर्म करता आली तर खूप इंटरेस्टिंग काहीतरी होऊ शकेल असं. आम्ही दोघींनी ठरवलं की या कथेवर काम करूया. आणि तेव्हा खरं तर कोरोना आणि हे सगळं बऱ्यापैकी चालू होतं मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. त्यामुळे सेट वापरणं आणि सेटसाठी बॅकस्टेजची टीम असणं या सगळ्यावरच खूप रिस्ट्रिक्शन्स होत्या. आणि त्यामुळे मला वाटतं की त्या सगळ्यातून कुठेतरी हे डोक्यात आलं की आपण कमी सेटमध्ये पण ही गोष्ट कशी प्रभावी पद्धतीने मांडू शकू. आणि मग त्यातून ती जी तुम्ही पाहिली ती चार साड्यांची कल्पना सुचली. आणि मग त्या अनुषंगाने ती कथा फक्त बेस ठेवून पूर्णच नव्याने तो दीर्घांक लिहिला, कारण त्यासाठीच्या छोट्या छोट्या मुवमेंट किंवा त्याला लीड करणारी वाक्य असं कथेत काही नव्हतं. कथा फक्त बेसला होती. त्यानंतर हा एकदा फॉर्मॅट सुचल्यानंतर त्या अनुषंगाने परत मग दीर्घांक लिहिला गेला. कमला मला समज सांगते अन्यात तिला मला कोणत्या वासाचा परफ्यूम आवडतो, मी कोणत्या कस्टमरसाठी कोणता मेकअप करते फक्त तिला ठाऊक आहे. आता सुरेश आला की पदर असा हमीदसाठी काजळ घालायचं, जाधव आला की तो आला की काय नाही त्याला बघूनच किळस येते. मनोहर आला की मनोहर यायच्या दिवशी तयार होण्यात माझा लई वेळ जातो. आता वळूया दीर्घांकातील अभिनेत्रीकडे. मुक्ता बाम हिच्या लेखनाला तितक्याच जिवंतपणे सादर करणारी सुकन्या गुरव. या गुणी अभिनेत्रीबद्दल किती बोलावं आणि कसं? लहानपणीची काशी, काशीचे आई वडील, कोठ्यावरील अक्का अशा तब्बल 12 वेगवेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना सुकन्या गुरव हिचा स्टेजवरील सहज वावर प्रेक्षकांचं मन जिंकून टाकतो. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी तिने केलेला अचूक देहबोलीचा वापर, आवाजातील बदल, चेहऱ्यावरील संवेदनशील हावभाव या दीर्घांकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवतात. वाचताना पहिले म्हणजे जसं ती म्हटली की आम्ही टिळा नावाची एकांकिका आधी केली होती फर्ग्युसन कॉलेजमधनं, तेव्हाच मला मुक्ताचं लिखाण ही काय चीज आहे हे कळलं होतं. त्यामुळे आणि हो, यात्रा जेव्हा तिने मला पहिल्यांदा पाठवली, कथास्वरूपात मी यात्रा पहिल्यांदा वाचलं, तेव्हा मी अक्षरशः रडत होते. मी तशीच तिला व्हॉइस नोट पण पाठवली होती की मुक्ता हे काहीतरी खूप वेगळं आहे आणि मला आता काही दुसरं सुचत नाही आहे बोलणं. आणि मग त्यानंतर आमचं सुरू झालं की अक्का हे पात्र तू करतेच आहेस, तर वाय नॉट आपण ह्याचा आपण सोलो करू शकतो, एक पात्री करू शकतो. आणि खरं सांगायचं तर मुक्ताने एवढा विश्वास दाखवल्यावर मला असं म्हणजे ओ माय गॉड हे आता कसं होणार आहे असं नाही झालं. मी ते चॅलेंज म्हणून घेतलं आणि मग त्याच्यातली पात्रं आली, मग ती कशी समोर आणायची आहेत या गोष्टीवर आमची खूप चर्चा झाली, खूप डिस्कशन झाली, एक वेगळी कॅरेक्टर स्क्रिप्ट तयार झाली त्याच्यासाठी. आणि त्यामुळे मला ऑब्व्हियसली चॅलेंजिंग होतं पण कुठेच अवघड नाही वाटलं, ते खूप इझिली एका फ्लोमध्ये होत गेलं. इतक्यात आईने मला जवळ बोलावलं, माझं तोंड पुसलं, वेली फणी केली आणि ती मला दत्तजींचं पारा कशी घेऊन गेली. या दीर्घांकाला आजवर बरीच बक्षीसही मिळालेली आहेत.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरची दीर्घांक स्पर्धा झाली यावर्षी पुण्यात, आणि त्यात आम्हाला सांघिक तृतीय पारितोषिक मिळालं, जे मला वाटतं की एका एकपात्रीला सांघिक बक्षीस मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यासाठी सुकन्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पारितोषिक मिळालं आणि मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं द्वितीय पारितोषिक मिळालं. आणि थेस्पो नावाची एक स्पर्धा आहे मुंबईची, जी देशभर देशपातळीवर होते, त्यातसुद्धा देशभरातल्या सगळ्या सादरीकरणांमधून आम्ही टॉप 3 गेलो होतो आणि त्यात आता आम्हाला काही काही नॉमिनेशन्स मिळाली आहेत. मुक्ता बाम आणि सुकन्या गुरव या लेखिका अभिनेत्री जोडीचं एक घट्ट नातं जोडलं गेल्याचं आपल्याला दिसून येतं. या मागचं गुपित ऐकूया त्यांच्याकडूनच. मला असं वाटतं की म्हणजे जरी मी मुळात आधी लेखक असले आणि ती अभिनेत्री असली, तरी आम्हाला जोडणारा दुवा हा थोडासा दिग्दर्शन हा होता, कारण स्क्रिप्ट लिहिताना मला ती व्हिज्युअलाइज झाली होती आणि मीच दिग्दर्शन केल्यामुळे ती तशीच्या तशी उतरवता पण आली बऱ्यापैकी. पण यात असं झालं की मग काही वेळेला असं व्हायचं की हे इमोशन मला काय हवं आहे हे मी तिला शब्दांनी सांगायचे, कारण मी अभिनेत्री नाही आहे त्यामुळे मी करून काहीच नाही दाखवू शकत. सो आम्ही एकमेकींशी बोललो खूप, म्हणजे मला असं वाटतं की काही पर्सनल आयुष्यातल्या गोष्टींपासून ॲक्च्युली पात्राच्या गोष्टींपर्यंत, ज्यामुळे आम्हाला ते धागे सापडायला खूप मदत झाली. आणि जेव्हा तुमचा संवाद खूप उत्तम असतो एक दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून, तेव्हा गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होतात. म्हणजे जर तिला माहिती आहे की त्या पात्राचं काय एक्सपेक्टेड आहे आणि मी समोर बसून सांगते आहे की ते दिसत नाही आहे, तर मग आम्ही ते अजून 2-3 प्रकारे करून बघणार. मग ती म्हणणार की साडी इथेच आहे तर मी असं काहीतरी करून बघू का, ते 2 वर्क करून बघणार. अशा पद्धतीने तो गिव अँड टेक चालू राहिला तरच नाटक होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. सो तो मला वाटतं की या आमच्या यात्रेतला आमच्यासाठीचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी पण विचार करते की हे आपल्याला कसं सुचलं असेल आणि मला खरंच काहीच कल्पना नाही की आपल्याला का असं वाटलं असं. पण माझ्यासमोर आधी लिहिलेली कथा होती आणि साधारण 2 होते हातात जेव्हा मला त्याची स्क्रिप्ट तयार करायची होती, आणि अचानक मला ही सुरुवात सुचली की काशी स्वतःची गोष्ट सांगेल. कारण मला असं वाटतं की म्हणजे मला एकतर स्त्रीकेंद्रित नाटकं करायला आवडतं, आणि जेव्हा त्याची सुरुवात एखादी स्त्री स्वतःची गोष्ट स्वतःची असल्यासारखी सांगण्यापासून करते तेव्हा ते खूप पॉवरफुल स्टेटमेंट होतं असं मला वाटतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटनी सुरुवात करणं हे थोडं साहजिक होतं की ती म्हणते की ही माझी गोष्ट आहे आणि ही मी सांगते आहे. आणि त्यानंतर ती सांगायला सुरुवात करते तेव्हा ॲक्च्युली मनुस्मृतीमध्ये हे आहे न तू स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं, की स्त्रीच्या आयुष्याचे कसे टप्पे असतात आणि प्रत्येक वेळी ती कशी पुरुषावरच अवलंबून राहिली पाहिजे अशा अर्थाचा तो श्लोक आहे. तर त्यातून कुठेतरी ही कल्पना डोक्यात आली की कसं प्रत्येक पायरी ही तिला कुठेतरी बांधून ठेवते, आणि जरी हे ही काशीची गोष्ट असली तरीही कदाचित प्रत्येक बाईला रिलेट होईल तिच्या तिच्या पातळीवर. कारण बाई असल्यापासून तुमच्यावर काही मर्यादा येतात, त्यानंतर जेव्हा नाही म्हटलं तरी कुठेतरी समाजाने हे बिंबवलेलं असतं की काही वय झाल्यानंतर मग आता लग्न आहे किंवा लग्न नाही करायचं ह्या निर्णयावरही तुम्हाला खूप वय भांडावं लागू शकतं. सो जे काय ते मग त्यानंतर तिच्याकडून नॅचरली अपेक्षा असते की तिने आई व्हावं, तर ह्या सगळ्या गोष्टींनी बाई बांधली जाते या पितृसत्ताक समाजात. तर मला असं वाटतं की नाटक हे व्हिज्युअल माध्यम आहे, त्यामुळे जर मी हे बोलते तर हे इतकं इफेक्टिव्ह नाही वाटत आहे. जेव्हा एखादी बाई ॲक्च्युली 4 बांधलेली स्टेजवर दिसते तेव्हा असं जाणवतं की या बाईला आपण नाही दोष देऊ शकत, हे विक्टिम ब्लेमिंग आहे. जेव्हा दिसतं की ती म्हणते की मी एक पाऊल टाकू शकणार होते पण मला नाही टाकता आलं कारण मी अडकले होते पूर्णपणे, तर मी अडकले होतेला जेव्हा हे सगळं समोर दिसतं तेव्हा मी अडकले होते या 3 शब्दांना पण जास्त अर्थ मिळतो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या विचारातून कुठेतरी आलं की तिला बांधत नेणाऱ्या गोष्टी तिथे असाव्या. आणि मला वाटतं साड्या हे खूप छान आहे त्यासाठी, त्या सुतळ्या नाही आहेत, त्या दोऱ्या नाही आहेत, त्या साड्या आहेत, त्या पारंपरिक आहेत, त्याला एक मायेचा ओलावा आहे पण तरी त्या बांधून ठेवतात. या दीर्घांकाचे अगदी जगभर भरपूर प्रयोग होवोत हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करू इच्छितो.
ह्याला सेटमागे जसा विचार होता तसा हाही विचार होता की ही गोष्ट कुठेही सादर करता यावी, म्हणजे जसं ही मोठ्या नाट्यगृहांमध्ये होऊ शकते तसं ती एका हॉलमध्ये सुद्धा सुतईच्या दोऱ्या आणि साड्या टांगून होऊ शकते. तर ही गोष्ट आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची आहे, म्हणजे आमचं काम दाखवणं या पलीकडे पण आम्हाला ही गोष्ट पोचवायची आहे. त्यामुळे तुमच्या आसपास कुठेही याचा प्रयोग करणं शक्य असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा, आम्हाला अगदी आनंद होईल यात्रा सादर करायला. I'm gonna go to the bathroom.